नाशिकातील स्वरा फाउंडेशन तर्फे नेहमीच महिला वर्गासाठी विविध उपक्रम राबवले जातात. यावेळी नाशिक मध्ये स्वरा फाउंडेशन तर्फे महिलांसाठी फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यातील स्पर्धकांनी दुबई मधील स्पर्धेत नाशिकचं प्रतिनिधित्व केलं. महिलांना त्यांच्या कामातून विरंगुळा मिळावा, त्यांना त्यांचे टॅलेंट बाहेर दाखवावं यासाठीच नाशिकच्या काही महिला नाशिकला रिप्रेझेंट करण्यासाठी दुबई येथे गेल्या होत्या. त्यांच्या या टॅलेंटला वाव देण्यासाठी नाशिकच्या स्वरा फाउंडेशनच्या ऑर्गनायझर स्वराली देवळीकर या आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की त्यांनी ही कल्पना कुठून आली आणि त्यांचा प्रवास कसा होता नाशिक टू दुबई. थँक्यू सो मच. मी स्वराली देवळीकर. बाय प्रोफेशन मी डॉक्टर आहे, ॲज वेल जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मी केलं आहे. आणि आता नाशिकमध्ये हा माझा तिसरा प्रोग्राम आहे. 2016 मी मिसेस नाशिक ऑर्गनाईज केलं होतं, त्यानंतर मिस अँड मिसेस फेमिनाईन सागा अँड दिस वॉज मिस अँड मिसेस लुमियर क्वीन. तर लुमियर क्वीनचं टायअप आपण दुबई माइलस्टोन इव्हेंट्स मिस अँड मिसेस इंडिया इंटरनॅशनलसाठी केलं होतं. तर त्यामध्ये माझे 7 कंटेस्टंट्स होते अँड ऑल 7 कंटेस्टंट्स मिस अँड मिसेस इंडिया इंटरनॅशनलमध्ये आपल्या आपल्या रेकग्नाइज कॅटेगरीमध्ये काही ना काही जिंकून आल्या. तर ती एक खूपच प्राऊड गोष्ट आहे आपल्यासाठी आणि नाशिकसाठीही की आपण नाशिकला एक इंटरनॅशनल लेवलवर रिप्रेझेंट करतो आहे. तर इट्स अ व्हेरी बिग थिंग आणि इन फ्युचर माझा हाच प्रयत्न असेल की सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म द्यावा आणि आपल्या नाशिकचं नाव इंटरनॅशनली हे करावं टू अँड टू कम ओवर मोर सक्सेस अँड मोर वॉव्स टू वुमन एम्पावरमेंट. थँक्यू. माझं नाव मधुरा धनश्री संजय शेळके. मी सध्या 11th स्टँडर्डमध्ये आहे आणि हा माझा फर्स्टच ब्युटी कॉन्टेस्ट होता, पण मी ह्याच्यासाठी खूप सारं हार्डवर्क केलं आणि मी फायनली मी विनर आहे या शोची मिस टीन इंडिया इंटरनॅशनल. आणि मला खूप आनंद आहे आणि माझा पूर्ण प्रवास खूप छान होता. माझं नाव मिसेस धनश्री संजय शेळके. ॲक्च्युली मी मार्केटिंगची आहे, याच्याबद्दल मला काही खूप असं हे नाही. फर्स्ट टाईम फर्स्ट शो तर एकदम एक्सायटिंग आणि चांगली जर्नी होती, खूप काही शिकायला मिळालं. थँक्यू सोडा मॅडम. हॅलो एवरीवन, मी मनीषा शिंदे. मी आत्ताच झालेल्या दुबई येथे मिसेस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये क्वीन कॅटेगरी फर्स्ट विनर झालेली आहे. मी एक गृहिणी आहे, माझे ऑर्गॅनिक फार्मिंगचे प्रोजेक्ट आहे आणि श्रुतिकीर्ती फाउंडेशन मार्फत मी सोशल काम पण करते. मी सुषमा अनिल पवार. मी माइलस्टोन इंडिया इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये क्लासिक कॅटेगरीत पार्टिसिपेट केलं आणि मी विनर झाली त्या कॅटेगरीत. माझा हा जो प्रवास आहे ह्या फील्डमध्ये तो स्वरा फाउंडेशनच्या मिस ज्युनियर क्वीन ह्या पेजंटमधून सुरू झाला आणि त्यांच्या पेजंटमध्ये जे मला कोरिओग्राफी आणि जे ग्रूमिंग मिळालं त्याने मला जो कॉन्फिडन्स आला म्हणून मी दुबईच्या शोमध्ये पार्टिसिपेट करण्याचं धाडस केलं.